नमस्कार. महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं एकदा स्वागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडगर्जुनी तालुका येथे 23 जून रोजी उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर व गोंदिया जिल्ह्याचे न्यायाधीश सुहास माने यांच्या हस्ते सडगर्जुनी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन पार पडले असून न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर म्हणाले की या न्यायालयात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तसेच पक्षकार वकील न्यायाधीश यांच्या आवश्यकता असलेल्या सर्व गरज पूर्ण होतील व न्यायालयीन काम जलद गतीने पार पडतील. तसेच सडगर्जुनीच्या पक्षकारांना जलद न्याय मिळणार. तसेच या न्यायालयात लोक न्यायालय व कायम लोक अदालतचे वेगळे दालन तयार करण्यात आले आहे. इथे नेहमी लोक अदालत घेतली जातील. तसेच उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे त्याप्रमाणे लोक अदालत घेतले जातील आणि लोकांना जागृती व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यातील न्यायाधीश गावागावात जाऊन शिबिरसुद्धा घेतात. त्याचा फार मोठा परिणाम झालेला आहे कारण खटल्याची संख्या ही बरीच मर्यादित झाली आहे कारण लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. बहुतेक प्रकरण सामान्य जसाने मिटवण्याचा प्रयत्न करतात तसेच या परिसरातील जनता तशी सज्ञेय आणि विचारवंत आहे. त्यामुळे येथील न्यायालयाला फार मोठा मोलाचा सहकार्य मिळाला आहे. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच प्रकारच्या बातम्यांचे मोफत नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र केसरी न्यूज. ही इमारत महत्प्रसादने इथे तयार झालेली आहे. सर्व सुविधाने ही इमारत युक्त आहे. पक्षकार वकील मंडळी न्यायाधीश यांच्या सर्व आवश्यक त्या गरजा या न्यायालयामध्ये पूर्ण होतील आणि न्यायालयीन कामे जलदगतीने पार पडतील अशी मी आपणाला ग्वाही देतो. आणि या सडगर्जुनी परिसरातील पक्षकारांना लवकरात लवकर न्याय मिळो अशी मी अपेक्षा करतो.